पंचायतच्या ऑफिसमध्ये अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या आज झालेल्या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आला. दिल्ली येथे भारतभरातील शेतकरी संघटना आपल्या न्याय हक्कासाठी 26 नोव्हेंबर पासून आंदोलन करत आहेत. शेतकरी, कामगार व सर्वसामान्य भारतीयांच्या विरोधात असलेले आणि जागतिक भांडवलदारांच्या दबावाखाली केलेले 3 नवीन देश विरोधी कृषी कायदे रद्द करणे आणि कामगार कर्मचारी विरोधी श्रम संहितेला विरोध करण्यासाठी दिल्लीत आंदोलन सुरू आहे. सरकार देशप्रेमी अन्नदाता शेतकऱ्यांचे ऐकायला तयार नाही. भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे जाचक कायदे रद्द झालेच पाहिजे ही भूमिका व भावना देशभरातील लोकांची आहे. महाराष्ट्रातील शेतकरी कामगार संयुक्त मोर्चाची बैठक दिनांक 12 जानेवारी रोजी मुंबई येथे पार पडली. त्यामध्ये 23 ते 26 जानेवारीला मुंबईत आझाद मैदान येथे महापडाव आणि ध्वजवंदन करण्याचे ठरवले आहे. ज्यांना तेथे जाणे शक्य नाही त्यांनी आपापल्या गावी, वाडी, वस्ती व शेतात आपल्या ट्रॅक्टरला तिरंगा लावून मी दिल्ली येथील शेतकरी आंदोलकांसोबत आहे असे सरकारच्या निदर्शन आणून द्यावे. येथे आज झालेल्या बैठकीत 26 जानेवारी रोजी अहमदनगर जिल्ह्यात ठिकठिकाणी आणि अहमदनगर शहरात सकाळी 11 वाजता एसटी स्टँड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ट्रॅक्टर तिरंगा रॅलीची सुरुवात होईल. रॅलीचा मार्ग पुढे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, चांदनी चौक, स्टेट बँक चौक, ईदगाह मैदान, डीएसपी चौक आणि पत्रकार चौकातील शहीद भगतसिंह यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन करून रॅलीची सांगता होईल. सदर बैठकीस अनेक शेतकरी नेते व वेगवेगळ्या संघटनांचे प्रमुख उपस्थित होते. अहमदनगर जवळपासच्या ट्रॅक्टर धारक शेतकरी बांधवांनी आपापल्या ट्रॅक्टरवर तिरंगा लावून आपली जबाबदारी म्हणून या रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ब्युरो चीफ संजय मोरे, पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.